डिजिटल इंडिया आणि कॅशलेस व्यवहारांच्या सरकारच्या प्रयत्नांना यश येताना दिसून येत आहे. चलनी नोटांची चणचण भासत असली तरी ग्रामीण भारतात आता कॅशलेस व्यवहारांकडे कल वाढताना दिसून येतो आहे. याचा प्रत्यय सातपुड्याच्या पायथ्याशी आणि तापीच्या विशाल किनाऱ्यावर भरणाऱ्या 300 वर्ष जुन्या सारंगखेडा यात्रेत येतोय. इथल्या घोडे बाजारात लाखो रुपयांचे खरेदी विक्रीचे व्यवहार होत असतात. दरवर्षी नगदी होणाऱ्या व्यवहारावर यावर्षी नोटाबंदीच्या निर्णयामुळे परिणाम होईल असा अंदाज होता. मात्र हे सर्व व्यवहार धनादेश किंवा डेबिट कार्डद्वारे होत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती आणि प्रसाद सेवाभावी संस्थेच्या कार्यालयात स्वॅप मशीन ठेवण्यात आली आहे. त्यातून हा सारा व्यवहार केला जातोय. या पारदर्शक व्यवहाराची कुरकूर होताना दिसत नाही हे विशेष. सहयोग है, मेले में इंतजाम अच्छा किया है, कैसे रोड चेक ले रहे हैं, इसलिए अच्छा व्यवस्था कर रही है मेले में. ठीक है, तुम्हारा व्यवहार कैसे हो रहा है? कैशलेस हो रहा है और कैश से भी हो रहा है, चेक से भी हो रहा है. पंडित का हिसाब से पूरा दिक्कत कैशलेस से पड़ रहा है, इसलिए चेक से व्यवहार किया हुआ है. सूरत के बगल में गाँव है, उधर से हम लोग खरीदने के लिए आए हैं पूरा. आयोजन समितीनंही यात्रेत आलेल्या भाविकांची आणि पर्यटकांची कुठलीही आर्थिक गैरसोय होऊ नये म्हणून अनेक ठिकाणी बँकांद्वारा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ज्या ठिकाणी स्वॅप मशीन ठेवण्यात आली आहेत त्या ठिकाणीही पैसे उपलब्ध करून दिले जात आहेत. घोडे बाजारातील 80-90% व्यवहार हा डिजिटल स्वरूपात होत असल्याचं या यात्रेत दिसून येत आहे. नोटाबंदीचा फटका यात्रेकरूंना बसू नये म्हणून आम्ही ठिकठिकाणी हे कॅशलेसचे स्टॉल लावलेले आहेत आणि तिथे बऱ्याच भाविकांना आम्ही कॅश विड्रॉल करून देतोय. डिजिटल इंडियाचा हा एक प्रयोग आहे आणि तो सक्सेस पण चालू आहे. चेक आणि डिजिटल चलनामुळे व्यवहारात पारदर्शकता आली. महागडे घोडे घेण्यासाठी मोठी नगद रक्कम हाताशी ठेवायची गरज उरलेली नाही. त्यामुळे या देशातील प्रसिद्ध अश्वबाजारानं डिजिटल व्यवहारातून पुन्हा नवी ओळख संपादन केली असून इतरांपुढे आदर्श घालून दिलाय. प्रशांत परदेशी, झी मीडिया, सारंगखेडा, नंदुरबार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.